तर रायगड कोकण आणि गोव्याला जाण्यासाठी उपयोगी असलेली रोरो सेवा येत्या एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. रोरो सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त प्रवासी वाहतूक नाही तर वाहनांची वाहतूकही बोटीतून होणार आहे. त्यामुळे मुंबईहून वाहनानं अलिबागला पोहोचण्याचं अंतर अवघ्या 45 मिनिटांवर येणार आहे. एरवी रस्ते वाहतुकीनं वडखळ नाका मार्गे हे अंतर 125 किलोमीटर एवढं आहे. ते पार करण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. ते आता अवघ्या 45 मिनिटात पार करणं शक्य होणार आहे. भाऊचा धक्का ते मांडवा अशी ही रोरो सेवा असेल. इंटिग्रेटेड पंटून अँड लिंक स्पॅन प्रकारची ही सेवा असणार आहे. भारतातील ही सेवा दुसरी आहे. गुजरातेत पहिली सेवा सुरू झाली आहे. दुसरी सेवा सुरू करण्याचा मान मुंबईला मिळालाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राला रोरो सेवा नवी नाही. कोकणात तवसाळ ते जयगड बंदर आणि धोपावे ते दाभोळ या दरम्यानही रोरो सेवा सुरू आहे. पण या दोन सेवांपेक्षा ही सेवा थोडी वेगळी असणार आहे. भव्य तराफ्याचा यात उपयोग होणार असल्यामुळे भरती ओहोटीच्या पाण्याच्या पातळीनुसार ही बोट काठाला उभी राहील. त्यामुळे वाहन बोटीतून काढणं सोपं असेल. बोटीत संपूर्ण वाहनासह प्रवास करून थेट मांडवा गाठणं या सेवेमुळे शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबई अलिबाग अंतर अवघ्या 45 मिनिटांत पार करणं सहज शक्य असेल. मुंबई अलिबाग हे अंतर अवघ्या 1.5 तासात गाठणं शक्य होणार आहे. एप्रिलमध्ये ही रोरो सेवा सुरू होणार आहे. इंटिग्रेटेड पंटून अँड लिंक स्पॅन प्रकारची ही सेवा असणार आहे. भाऊचा धक्का ते मांडवा अशी ही रोरो सेवा असणार आहे. या रोरो सेवेचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. तर ही रोरो सेवा कशी असणार आहे, किती वेळात हा प्रवास होईल, बोट सेवा कशी असणार आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम सागरमाला भाऊचा धक्का ते मांडवा अशी ही रोरो सेवा सुरू होणार आहे. मुंबई अलिबाग या शहरांना जोडणारी ही सेवा असेल. मुंबई ते मांडवा हे अंतर आता अवघ्या 45 मिनिटांत कापता येणं शक्य होणार आहे. तर प्रवाशांबरोबर वाहनांची वाहतूकही बोटीतून करणं शक्य होणार आहे. 40 कार आणि 300 प्रवासी एका फेरीत वाहून नेण्याची क्षमता असणार आहे. नवी मुंबई पनवेल वडखळ नाका परिसरातली वाहतूक कोंडी यामुळे कमी होऊ शकते. प्रदूषणात घट आणि इंधन बचत करणं शक्य होणार आहे. मांडवा आणि भाऊचा धक्का इथं सुसज्ज आणि भव्य वाहनतळ भरण्यात येत आहे. मांडवा इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं टर्मिनल होत आहे. तसंच या मार्गाशिवाय आणखीही काही प्रस्तावित मार्ग आहेत. ते कोणते आहेत ते पाहूया. बोरिवली गोराई, मार्वे मनोरी, भाईंदर वसई, भाऊचा धक्का ते नेरूळ, मोरा बंदर ते भाऊचा धक्का, करंजा ते रेवस. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.